ढोन मेरे हुकुम का इक्का बॉस है, बॉस है, बॉस। नमस्कार नमस्कार मित्रांनो, मी उमराज मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँड न्यू व्हिडिओ मध्ये स्वागत करत आहे। मित्रांनो, आजचा टॉपिक आहे, बऱ्याच दिवसापासून एखादी शेळी लागवडीसाठी नव्हती म्हणून मी हा व्हिडिओ थांबून ठेवला होता, पण आज आपल्याकडे एक शेळी लागवडीसाठी आलेली आहे। दाखवतो तुम्हाला नेमकं प्रश्न काय आहे आणि त्याचं उत्तर काय आहे। सर्वप्रथम मित्रांनो, सर्वांचा एक प्रश्न असतो की बाबा किती वेळा शेळी लागवड करावी जेणेकरून दोन तीन बच्चे होतील। कारण बऱ्याचशा लोकांचा असा प्रश्न असतो, दोनदा लागली तर दोन पिल्लं देईन, तीनदा लागली तर तीन पिल्लं देईन, चारदा लागली चार पिल्लं देईन। मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, असं काहीच नसतं। ते पूर्णपणे शेळीच्या खाद्याच्या नियोजनावर आणि शेळीच्या पोटामध्ये प्रेझेंट असलेल्या अंड्यांवर डिपेंड असतं। म्हणजे काय, तिच्या पोटामध्ये जेवढी एग्ज राहतील तेवढे पिल्लं ती देणार। मग बोकड एक वेळा लागू नाही तर दहा वेळा लागू, तिच्या पोटात जर एकच एक प्रेझेंट असेल तर एकच पिल्लू देणार, आणि तीन एक प्रेझेंट असले तर बोकड एकदा बी लागला तरी तीन पिल्लं ती देणार। कारण बोकड एकदा बी लागला तर तो जवळपास त्याच्या थ्रू बोकडाकून जवळपास मिलियन्स ऑफ स्पर्म तिच्या गर्भपिशवीमध्ये सोडले जातात। त्याच्यामुळं बोकडावर काहीच नसतं की पिल्लं किती देणार। पिल्लं किती देणार हे पूर्णपणे शेळीवर डिपेंड असतं, पण पिल्लू कसं होणार, कोणत्या कशा प्रतीचं होणार, कोणत्या क्वालिटीचं होणार, ते पूर्णपणे हे आपल्या बोकडावर डिपेंड असतं। त्याच्यामुळं बोकड हा चांगलाच लागवड करायचा आहे, जेणेकरून तुमची जे येणारी पैदास आहे ती नंबर वन क्वालिटीची असेल आणि चांगल्या पद्धतीचे पिल्लं येतील, चांगली वजनवाढ त्यांची होईल। जेणेकरून जे आपलं सर्व नियोजन पुढचं असतं पैशाचं उत्पन्नाचं ते तुम्हाला परवडेल। आता बघा मित्रांनो, सर्वप्रथम आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, जर पिल्लं चांगली पाहिजे असेल, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, काय तर म्हणजे दोन दात चार दात बोकड यूज करायचा। याच्या मागचं कारण तुम्हाला सांगतो मित्रांनो, जर तुम्ही कवळा बोकड यूज केला तर कवळ्या बोकडामुळं काय होतात, एकतर पिल्लं लहान लहान पडतात, किंवा मग बऱ्याचशे वेळेस शिळी गाबडते, अर्धले पिल्लं वाढतात आणि पिल्लं मरतात, किंवा मग त्यांचे स्पर्म स्ट्रॉंग नसल्यामुळं पिल्लाची पचनशक्ती ही चांगली नसते। बऱ्याचशे वेळेस जवळपास 50% केसमध्ये असं होतं की पिल्लं मरतात, तर ते कशामुळं, तर कवळे बोकड लागल्यामुळं। बकऱ्या गाबडतात कशामुळं, कवळे बोकड लागल्यामुळं। तर ह्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवायच्या। आता मित्रांनो, तुम्ही म्हणशान ते ठीक आहे दादा, गन मोठी शेळी आहे, पण दोन दोन तीन तीन पिल्लं मग कशी देणार। एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कधी शेळी हीटवर आल्यानंतर 12 तास ते 24 तास वेट करायचं आहे, कारण शेळीचं हीट हे 36 तासपर्यंत राहतं। तर एक दिवस वेट करायचा आहे, एक दिवस जाऊ द्यायचा आणि दुसऱ्या दिवशी शेळी लागवड करायची। का, तर मग शेळी ही दोन दोन तीन तीन पिल्लं देत असते, तर दोन दोन तीन तीन पिल्लं देण्याचं प्रमाण केव्हा वाढतं शेळीचं, तर शेळी लागवड ही दुसऱ्या दिवशी करायची, जेणेकरून तुमची शेळी दोन दोन तीन तीन पिल्लं देईल। शक्यतो भाद्या शेळ्या या पहिल्या दिवशी लागल्या तरी दोन दोन पिल्लं देतात, पण पहिलं शेळ्यांमध्ये कमीत कमी दोन तीन वेळा शेळी लागली पाहिजे, तेव्हाच तुम्हाला ती परवडते। चला तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। माहिती देण्याचं काम माझं होतं, अशीच नवीन नवीन माहितीसाठी चॅनलला फक्त सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, व्हिडिओला लाईक करून घ्यायचं आहे। समोर दिसणारं बोकड हे विक्रीसाठी आहे, किंमत आपण 18,000 ठेवलेली आहे फिक्स। बघा बाकी इकडे आपली नवीन आणलेली शेळी आहे, आदली बदलीचे जवळपास शेळी फिक्स लागवड झाली हे कसं कळणार, तर शेळी लागल्या लागल्या बकरू जे असतं ते मुतारी करत असतं, तर समजून घ्यायचं शेळी ही लागवड झालेली आहे। तर या पद्धतीने नेहमी लक्षात ठेवायचं, लागवड झाल्या झाल्या जर बोकड मुतलं तर समजून जायचं शेळी लागली। तर या सर्व गोष्टी तुम्हाला दमादमानं जसा जसा अनुभव येईल तसं तसं कळत चालणार। आता हे दोन दाती म्हणजे आत्ता एक दात पाडला आहे ना, आता बोकड त्यांच्याकडे नसल्यामुळं आता यालाही लागवडीला चालू करायचं नव्हतं, पण आता विक्रीच काढेल म्हणलं तर लागवड करून घेऊ। याची अजून 6 महिने जर लागवड नाही घेतली तर बोकड इतका गरम होईल तुम्हाला सांगतो, काय सांगू मी। आता बोकड बी हे नंबर एक क्वालिटीचं आहे, जबरदस्त बोकड आहे। बाकी माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। शेळी किती वेळा लागल्यावर किती पिल्लं देणार हे तुमचं जर क्लिअर झालं असेल तर नक्की सांगा। या अशा पद्धतीचं आहे, बाकी नवीन शेळी तिची किंमत तुम्हाला कळलीच असेल। बघा तीच बकरी चरायला लागली, तुम्हाला सांग, तुम्ही म्हणते ही एकूण दुसरी घ्यायची, तीच जर चरायला जर सोडली ना आईला नाद नाही। बघा बकरीपेक्षा बोकड्या मोठा आहे, सवय नाही तिला। आता अशी बकरी घ्यायची म्हणली तर 11-12 हजार रुपये खाटकाकडे भेटून जाते, पण एक खराब होईल ती। हीच बकरी जर बनली तर 16-17 हजार ती कधी जाण्याच्या टायमाला बकरी कशी कशी असेल
पोट तर दिसत असेल ना, पोट वाढत मग. तिची कटिंग करा तुम्ही, कटिंग करा तुम्ही. यावेळेस देईन ती दोन पिल्लं आता. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, लव यू ऑल. हे बोकड इतकं हिट गाय, पहिले दूध पिऊन घेत आणि मग शेळी लागवड करतं. त्याला पूर्ण हनीमूनची प्रोसेस माहिती आहे. आधी दूध. खतरनाक बोकड आहे आपला. बघा इकडे सिस्टम. हिला काय भाग आहे असे. डिस्टर्ब, डोंट डिस्टर्ब. भाग आहे असे. लागली राहिली शिळी. आता समजा आता राहती का नाही राहती, कारण जास्त दिवस जर खाली राहिली बकरी तर शक्यतो लागून जाती. जर खराब असली तर खूप जास्त पोसल्यावर शेळ्या लागत नाही. कधी बी ध्यानात ठेवा. पहिले दूध पिऊन घेतलं त्यानं काशा आप्पाला. चला.